आरोग्य जागृती. आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादासो सकाळमचे कोळ साहेबांचा वाढदिवस. आमच्यासाठी तर आजचा दिवस म्हटल्यानंतर खूपच आनंददायी असतो, कारण जर विचार केला तर खरंच ज्या माणसाची परिस्थिती शून्य असताना शून्यातून विश्व कसा निर्माण करावं या जिद्दीने औरंगाबाद शहरात आले. त्यांचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यात कानिस्तान महाराजांची मडी हे गाव. घरची परिस्थिती दुर्बल असताना सुद्धा त्या परिस्थितीवर मात कशी करायची याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष दादासो सकारमचे कोळ साहेब. त्यांच्या बाबतीत सांगावं तेवढं खूप कमीच आहे, कारण साहेब ज्यावेळेस इथे औरंगाबादला आले साहेबांचा सोबत तसा खूप जिद्दीच, पण आम्हाला कोणालाच वाटत नव्हतं की साहेबांचा खरंच स्वभाव असा असेल. जिद्दी स्वभावाचं जर उदाहरण द्यायचंच असेल तर आमचे अध्यक्ष आदरणीय पोळ साहेबांचं उदाहरण या ठिकाणी देतो. साहेब ज्यावेळेस औरंगाबादला आले आपली कुठलीच परिस्थिती नसताना सुद्धा साहेबांनी या ठिकाणी जय मानवमुक्ती आदिवासी विमुक्त भटके कृषी ग्रामोद्योग विकास मंडळ औरंगाबाद ह्या नावाची एक संस्था स्थापन केली 1995 साली. त्या संस्थेत सुद्धा सर्व समाज या ठिकाणी एकवटला, प्रत्येक जातीपातीला घेऊन जो दुर्बल घटक असेल भटका समाज असेल प्रत्येक समाजाला या ठिकाणी त्यांनी दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आपल्या संस्थेतून त्यांनी दाखवून दिलं, संस्थेचं नावच असं काही ठेवलं की प्रत्येक घटक त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. जनरल मुलांच्या शाळा तर प्रत्येक जण चालूच करत असतात, पण त्या काळात अपंग मुलांसाठी काहीतरी करायचंय ही जिद्द साहेब मनाशी बाळगून होते. आणि 1996 साहेबांनी चैतन्य कानिफनाथ निवासी अपंग विद्यालय या विद्यालयाची स्थापना केली. सुरुवातीला 5 विद्यार्थ्यांवर आम्ही हे युनिट चालू केलेलं होतं, पण बघता बघता आज आमच्याकडे 150 विद्यार्थी आहेत. निवासी मतिमान विद्यालय गांधेली या ठिकाणी 50 विद्यार्थी या ठिकाणी आज 2001 पासून तर 2018-2020 पर्यंत आजपर्यंत सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी विनाअनुदान तत्वावर या ठिकाणी विद्यार्थी विनाअनुदानित होते. ती शाळा विनाअनुदानित होती, पण तरीसुद्धा साहेबांनी त्या विद्यार्थ्यांचं पालन पोषण केलं. तसेच चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय गोपाळपूर येथे सुद्धा 50 विद्यार्थी मतिमंद प्रवर्गाचे या ठिकाणी सांभाळत आहोत. ते सुद्धा विनाअनुदानित होतं. आत्ता शासनाने अनुदान प्रोव्हाइड केलेलं आहे. तसेच या ठिकाणी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने साहेबांना या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आनंद पाटील, सरांचे सर शिक्षक आहे. सरांच्या वाढदिवसानिमित्त सरांना मी कोटी कोटी शुभेच्छा माझ्या परिवारातर्फे व माझ्या मित्र परिवारातर्फे. निवासी अपंग विद्यालय नारेगाव या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षक तर सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी आलाच. माझ्या वाढदिवसानिमित्त जो माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी विद्यालयाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि आपण असंच प्रत्येक वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाला येतात, ही शोभा वाढवतात. आणि मला जे उत्तेजन मिळतं याच्यातून असं म्हणजे वय दाखवण्याचं जे मला उत्तेजन मिळतं ते तुमच्या सगळ्यांचं एक सहकार्य माझ्या पाठीशी सदैव आहे. आणि आपण सर्वांनी दिव्यांग मुलांची सेवा करून या क्षेत्रामध्ये आपण एक चांगलं काम करतो
याचा सुद्धा आपल्याला एक फार मोठा आनंद मिळतो. गेल्या 1995 पासून या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात. तुम्ही माझ्यासंग एक एक मित्र म्हणून नाही तर एक भाऊ म्हणून तुम्ही या संस्थेची सेवा माझ्यासंग करतात आणि त्याबद्दल सुद्धा मी तुम्हा सर्वांना अशा हार्दिक शुभेच्छा देतो. आज योगायोगाने म्हणा ज्यांनी समाज कल्याणमध्ये 37 वर्ष सेवा केली असे आमचे निळकंठदादा मोरे या ठिकाणी आलेत आणि ते शुभेच्छा देण्यासाठी आलेत. त्यांना पाहिल्यानंतर मला सुद्धा आनंद झाला काही खरंच आपण केलेल्या कार्याची कुठेतरी पावती मिळते आणि दादा आज येणाऱ्या काळामध्ये अशीच सेवा माझ्या रूपाने कर्मचाऱ्याच्या हातातून घडू आणि शाळेचं तिन्ही चारही शाळेचं नाव रूप वाढू ही त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही अपंग क्षेत्र का निवडलं आणि यामध्ये तुम्हाला येणाऱ्या अडचणी कोणत्या कोणत्या? अपंग क्षेत्र निवडण्याचं कारण आमचे काही मित्र होते आणि याच्यामध्ये दीनदुबळ्यांची सेवा होण्यासाठी आम्ही बी म्हणजे त्या हे क्षेत्र निवडण्याचं कारण एक आहे का याच्यामध्ये जे असे गोरगरीब भटके विमुक्त आदिवासी आणि सगळ्या वर्गातील मुलांची सेवा आमच्या हातातून घडून या दृष्टिकोनातून हे क्षेत्र निवडलो. सर आपण जसं अपंगासाठी किंवा अंध मुला मुकबधीर मुलासाठी जे आपल्याला स्वतःला वाहून घेतलं याबद्दल पुढचं भविष्य म्हणजे त्यांच्यासाठी काय करणार आपण भविष्यामध्ये? भविष्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे एक ट्रेनिंग प्रोग्राम जो ते स्वतःच्या पायावर उभे कसे राहतील आणि म्हणजे त्यांच्यासाठी कौशल्य प्रशिक्षण हे त्यांना दिल्याचं म्हणजे देण्याचं मोठं योगदान यापुढे संस्था करील. संस्थेचे परत सर्व मुख्याध्यापक सर्व कर्मचारी त्या कामासाठी आपला अमूल्य वेळ त्याला देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर ह्या मुलासाठी सेवा देण्यासाठी आपल्याला येणाऱ्या अडचणी कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण कशा सोडवतात? या मुलांसाठी येणाऱ्या अडचणी आर्थिक स्वरूपाच्या मोठ्या असतात आणि या मुलांना ह्या मुलांची शिक्षणापासून तर आजच्या सगळ्या अडचणीवर म्हणजे मात करण्यासाठी आजची परिस्थिती पालकांचं उदासीन धोरण असतं. एक तर पालक ऊसतोड कामगार असतो, एक तर आदिवासी असतो, एक भटका असतो, ओबीसीमधला असतो, म्हणजे एकदम ग्रामीण आणि दुर्मिळ भागातले म्हणजे डोंगराळ भागातले मंडळी असतात. त्यांना आता ऑनलाईन शिक्षण आहे, त्यांच्याकडे कुठले मोबाईल फोन नाहीत. मग ही व्यवस्था जाऊन आमचे शिक्षक मंडळी त्यांच्या घरोघरी जाऊन हप्त्याला का होईना त्यांच्याकडे 2-3 वेळेस जाऊन त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. थँक्यू सर. भोळी मावशी दीपक तुम्ही जाते हुए वाढदिवसानिमित्त मी वैयक्तिकरित्या तसेच
आमच्या शाळेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील अपंग संघातील महर्षी माननीय सखारामजी पोहोच भारतीय जनता पक्षाचे जे सिनियर नेते आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवारातर्फे तसेच आमच्या शिक्षण संस्थेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. आज या ठिकाणी शाळेचे नाव आदरणीय श्री श्री सखारामजी पोहोच साहेब यांचा गांधीली सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक निवासी मध्यवंध विद्यालय गांधीली यांच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा या ठिकाणी गांधीली शाळेतर्फे देण्यात येत आहे. त्या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय दिलीपजी पोहोच सर व सर्व आमचा स्टाफ यांच्याकडनं सरांना कोटी कोटी शुभेच्छा देऊन त्यांच्या उदंड आयुष्यासाठी माता तुझा भवानी चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. AJ News को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं.